नमस्कार, मी धनश्री रेवडेकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. पाहूया आजची मोठी बातमी. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी नमस्कार, मी राजेश पोरे. आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. तर मंडळी, इथे आपण एका शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्त एकत्र जमलेलो आहोत. शिवजयंतीचा औचित्य साधून शिवस्वराज्य प्रतिष्ठानतर्फे एक आगळा वेगळा असा उपक्रम राबवण्यात आला. या ठिकाणी असा भरपूर असा गाजावाजा करणं, खर्च करणं हे सगळं टाळून, कोरोनाचे सगळे नियम पाळून तो होणारा खर्च इथूनच्या गरजू कुटुंबांना आर्थिक रूपाने देण्यात आला. तर सदर ह्या संदर्भातील जी माहिती आहे त्या मंडळाचे अध्यक्ष आता आपल्याला सांगणार आहे. नमस्कार. प्रथम सर्वांना आजच्या ह्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही ही शिवजयंती गेली, आज संघटनेला शिवस्वराज्य प्रतिष्ठान या संघटनेला गेली 5 वर्ष आम्ही ही शिवजयंती साजरी करतो आणि ही संघटना आम्ही सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा या क्षेत्रावरती काम करत असून आज आम्ही ह्या शिवजयंतीला अनेक मंडळं अनेक संस्था आवाढव्य खर्च करत असतात. तर ह्यावेळी आम्ही एक वेगळा आगळा वेगळा उपक्रम म्हणजे गरजू जे गरू ज्यांना अत्यंत गरज आहे असे गरीब गरजू लोकांना आम्ही एक आर्थिक आणि त्यांना आर्थिक पाठबळ देऊन एक सहकार्याचं आम्ही आज कन्सेप्ट ही संकल्पना मांडली होती आणि ते आज आम्ही पूर्ण केले. आणि आज ह्या छत्रपतींच्या शिवरायांच्या आजच्या ह्या जयंतीनिमित्त आज सर्वांना आम्ही त्या सर्व शिवस्वराज्य प्रतिष्ठान संघटनेच्या मार्फत सर्वांना भरपूर अशा शुभेच्छा देतो आणि छत्रपतींना मानाचा मुजरा करतो. शिवस्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरीचे मंडळाचे एक मान्यवर सदस्य आपल्याशी हितकूस साधणार आहे. नमस्कार बंधनो. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत, महाराष्ट्राचं खऱ्या अर्थांचा जो देव आहे तो म्हणजे शिवराय. या शिवराय जर नसते तर आज तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने मान उंच करून पाहण्याची हिंमत आपल्यामध्ये झाली नसती त्याचं श्रेय आमच्या खऱ्या देवाला शिवरायाला जातं. आज शिव स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी त्यांच्या मार्फत आजचा उपक्रम आगळा वेगळा असा उपक्रम या ठिकाणी शिव स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व मावळ्याने अध्यक्ष सन्माननीय सेक्रेटरी असतील, सर्व बांधव असतील, त्याने एक फार मोठं मोलाचं सहकार्य रुग्णसेवा. आज शिवजयंतीची तुम्ही आज लेखाचोखा पाहत असाल तर आवर्जून सांगू इच्छितो की आज असंख्य लाखोंचा खर्च आज वाया जाणाऱ्या संस्था वाया घालणाऱ्या संस्था यांना मी सांगू इच्छितो की आज शिवजयंतीनिमित्त आज आपण काही लोकांनी काही मंडळाने जो उपक्रम राबवले ते अस्मरणीय आहे आणि त्याच्यातलाच एक माध्यम म्हणून एक शिवस्वराज्य प्रतिष्ठाननी माध्यम असं निवडलं की आज ज्यांच्या घरी चूल पेटत नव्हती किंवा आज रुग्ण जे आहेत त्यांच्या घरी त्यांना एक छोटीशी का होईना त्यांच्या मार्फत जाऊन त्यांच्या घरी जाऊन आज त्यांना एक छोटीशी का होईना एक भेट दिली, एक आर्थिक मदत दिली. आज मोलाचं सहकार्य या शिवस्वराज्य प्रतिष्ठानने केलं आणि अस्मरणीय असं कार्य शिवस्वराज्य प्रतिष्ठान आज गेली 4 ते 5 वर्षे करतंय. अहोरात्र मेहनत करणारे सर्व शिलेदार हे त्यांचे खरे पाठीराखे आहेत. आवर्जून मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की शिवस्वराज्य प्रतिष्ठान कला क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक लेवलला अस्मरणीय असं काम करते, या पुढेही करत राहील. जे गोरगरीब जनता आहे, जे गोरगरीब एक या जनतेतील लोक सर्वसामान्य जनता आहे ज्यांच्या घरी खरोखरच अन्न शिजत नाही आहे, अन्न खायची मुसीबत आहे किंवा एखादी मेडिसिन त्यांच्या घरी जात नाही आहे अशा विविध रुग्णांना ही स्वराज्य संघटना आज तत्पर आहे आणि सेवा पुरवते असं कार्य अस्मरणीय कार्य शिवस्वराज्य प्रतिष्ठान करत आहे. एवढं हे श्रेय मी एक शिलेदार म्हणून मला खूप लाख मोलाचं वाटतं आणि खरोखर अस्मरणीय हे शब्द का वापरतो
की आज असंख्य संघटना आपण पाहतोय आज ज्या जगामध्ये किंवा ह्या राज्यामध्ये गाजावाजीला होतोय, करोडो रुपयाचा जुगाड हल्ल करतात. बिचारा गरीब जनतेला जर हा जर रुग्णांना जर तुम्ही सहाय्य दिलं, फळ दिलं किंवा एक रुपया जरी दान दिला, तर हे कार्य मला वाटतं फार मोलाचं ठरेल आणि जो गरीब जगेल तर आपला देश जगेल. हेच माझं माध्यम असून मी छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून आम्हाला प्रसिद्ध करण्याचा जो मान तुमचा आहे, हे खरंच तुम्ही महानायक ह्या देशाचे आहात. तुमचेही आभार. आणि शिवजयंतीनिमित्त तमाम माझ्या बांधवांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द इथे संपवतो. महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजतर्फे शिवस्वराज्य प्रतिष्ठान मंडळाचं मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की हा असा आगळा वेगळा कार्यक्रम त्यांनी सादर केला. हा खरोखर कौतुकास्पद आहे आणि असा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळांनी करायला हवा. शिवाजी महाराजांना जो अभिप्रेत असेल महाराष्ट्र उभा करायचा असेल तर हे करायला हवं. लोकांनी लोकांची जाण ठेवली पाहिजे आणि त्यासाठी हे खूप गरजेचं आहे. खरंच मनापासून धन्यवाद त्यांचे की त्यांनी हा उपक्रम राबवला.